मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या रंगशारदामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण थेट तिथे जाऊया. मराठी भाषा दिनाच्या तमाम मराठी बांधवांना आणि माता भगिनींना मी शुभेच्छा देतोय. आज सकाळपासून शुभेच्छांचे संदेश येत आहेत, पण एका गोष्टीचं मला समाधान वाटतं, पण हे संदेश तरी असेल मराठीमध्ये येत आहेत, नाहीतर काही वर्षांनी हॅपी मराठी डे आणि तसं होणार नाही. कारण आपण मद मराठमावळे या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये जिवंत आहोत. February 27 कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि म्हणून हा भाषा दिन त्या दिवशी साजरा केला जातो. पण योगायोग असेल 27 तारखेला कुसुमाग्रज, परंतु 26 तारखेला म्हणजे काल सावरकरांचा आत्मार्पण दिन. मी स्मृतीदिन नाही म्हणणार, त्यांनी आत्मार्पण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला काही ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यवीर म्हटल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये आलं ते एका शब्दामध्ये. पण त्याही माणसाची कमाल होती, योद्धा होता. जन्मठेपेची शिक्षा म्हणजे एका आयुष्यात दोन जन्मठेपा, आणि त्याला पुरून पुरून शेवटी मला असं वाटतं मृत्यू सुद्धा थकला, तो त्यांना पराभूत करू शकला नाही. आणि मग सावरकरांनीच, मी त्यावेळेला लहान होतो, मी थोडस वाचत होतो ऐकत होतो, सावरकरांनीच मग त्या मृत्यूला बोलवलं की थकलाच ना आता ये. त्यांनी अन्न पाणी औषधं सगळं त्याचा त्याग केला आणि निरोधकपणाने मृत्यूला बोलवलं आणि सांगितलं की तू थकला आता मला घेऊन. पण एक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर ही त्यांची ओळख असली तरी सुद्धा मला कल्पना नाही शरद पोहोचले तुम्ही आता आधीच्या याच्यामध्ये सावरकरांचं मराठी भाषेला योगदान काय काय आहे ते सांगितलं असत. आणि अशा दोन दिग्गजांचं एकाचं स्मृतिदिन एकाचा जन्मदिन, त्या दिवशी आपण हा मराठी भाषा दिन साजरा करतो. आणि मला खात्री आहे की दरवेळेला आपण जे काय म्हणतो, मी मागे एका म्हटलं होतं की प्रत्येक भाषा दिनाच्या दिवशी मराठी भाषेचं काय होणार चिंता करू नका, कारण मराठी भाषा पिढ्यान पिढ्या सगळ्यांना पुरून पुरून किंवा जे विरोधक उभे राहिले त्यांना पुरून पुरून ही पुढे जात चाललेली आहे. आणि अशी आपली मराठी भाषा आहे. फक्त दुर्दैवाने काही गोष्टीचं वाईट एवढ्यासाठी वाटतं की जसं सावरकरांबद्दल मी म्हंटल, सावरकरांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचा मला असं वाटतं 60वा वाढदिवस असताना एकाने कोणीतरी तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला सावरकर पाहिजे ते 20 वर्षापूर्वीचे सावरकर पाहिजे. आणि मग 70 उत्तर देताना सावरकर उभे राहिले आणि सावरकरांनी सांगितलं की मला आनंद झाला की तुम्हाला 20 वर्षापूर्वीचे सावरकर पाहिजे. तुम्हाला त्यावेळी ते सावरकर कळायला 20 वर्ष लागली, आजचे सावरकर कळायला किती वर्ष लागली मला माहिती. हा संदर्भ थोडा एवढ्यासाठी माझ्या लक्षात आला झाला की काही ना 50 वर्षापूर्वीचे बाळासाहेब आजात होते. 50 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, गेल्या 50 वर्षात काय काय सांगितलं, मग आर्थिक निकषावरती आरक्षण हे बाळासाहेबांचे विचार. आणि आणखी येता येतं जरा उजरत कानावर आलं की पुन्हा एकदा मला सल्ला देण्यात आलेला आहे की त्यावेळेला शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा काही झालं नाही, आता तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही करा आर्थिक निकषावरती राजकारण आपलं आरक्षण. हे बरं आहे, तुमचं 50 ते 60 वर्षाचं सगळं नाकर ते पण तुम्ही आमच्या घरात टाकून तुमची राजकीय पोळी वाजायला मोकळे होताय. तुम्ही तर मुख्यमंत्री होता, केंद्रात मंत्री होता, त्यावेळेला तुम्ही या जातीपातीच्या भेटी का उभ्या केल्या, त्या समाजामध्ये होळ्या पेटवून त्याच्यावरती तुमच्या राजकारणच्या पोळ्या का बांधल्या. म्हणजे माझे सुद्धा एकदा असं मी ऐकलं होतं पॉलिटिकल म्हणजे काय की आपली पोळी कशी टिकल ते बघ. पण तुम्ही त्यावेळेच्या होळ्या पेटवून पोळी टिकल सगळं कारण ते राजकारण केलं, आता आम्हाला कसं. आता ते राजकारण वेगळं, मी पुन्हा एकदा मराठी भाषेकडे येतो. दुर्दैवाने जे काय चाललेलं आहे काल सुद्धा आज सामन्यामध्ये आपण गेले अग्रलेखातच म्हणतो, कुसुमाग्रजांनी जे म्हणत होत की कशा अवस्थेत मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे.
इथे आहोस तिचं वर्णन नाही करत. पण आता तिला विधानभवनात आणि मंत्रालयाच्या दारापासून सुद्धा परत पाठवण्याचं कारण आहे. राज्य आमचं आहे, सरकार आमचं आहे, पण प्रशासन म्हणून जे काय आहे त्या प्रशासनावर जर का वचक नसेल, दरार नसेल, तर ते सरकार कानवर काय करत असेल हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही. महाराष्ट्र म्हटल्यानंतर तिथे जर का मराठी भाषेमध्ये राज्यपालांचं अभिभाषण होणार नसेल तर मग ते सरकार महाराष्ट्राचं सरकार आहे हे मानायचं कसं? आणि किती फालतू कारण सांगितले की अनुवादक आला नाही, कसं त्याच्याशिवाय तुम्ही ते भाषण होऊ कसं देता? म्हणजे जर का तुमच्या त्या प्रशासनावरती तुम्हाला काही माहिती नाही, कोण आले कोण गेले तुम्हाला त्याची काही कल्पना नसेल, तर मंत्रालयामध्ये नुसत्या जाळे लावून तो उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायला मंत्रालयात जाळे लावून उपयोग होणार नाही. जे मी मागे बोललो होतो की तुमच्या कारभाराला जी जाळं पडलेलं आहे त्याला जी भोकं पडलेली आहे ती भोकं पडली बोलवा, ती ही भोक आहे, ही भोक आहे, साध्या साध्या गोष्टी. आणि मग मराठीचा अभिमान ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी, हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, ते आता सगळ्यांना कळायला लागलेलं हळूहळू. पण त्याच्यासाठी मी स्थानिक लोकाधिकाऱ्याला खास धन्यवाद देईन की त्यांनी कित्येक वर्ष ही मराठी भाषा दिनाची परंपरा जागृत ठेवली. मग 50 वर्षापूर्वीचे बाळासाहेबांचे विचार जे आरक्षणाबद्दल होते ते मराठी माणसाबद्दलचे विचार सुद्धा तुम्ही अंगीकारा. त्यावेळेला तुम्ही करताना मराठी मुंबई ही सगळ्यांची आहे, मुंबई त्याची त्याची मुंबई आहे का? प्रत्येक राज्याला भाषावर प्रांत रचनेनंतर राजधानी दिल्यानंतर महाराष्ट्राला राजधानी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला की मुंबई आपल्याला काय सांडण म्हणून मिळाली. तिकडे सुद्धा मराठी माणसाला रक्त सांडावं लागलं, रक्त सांडून मराठी माणसाने ही राजधानी मिळवलेली आहे याचा मला मराठी म्हणून अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे. मराठी भाषेबद्दल आम्ही जर का काही बोललो तर आमच्यावरती आजपर्यंत प्रांतीयतेचे शिक्के मारले गेले, जात्यंध धर्मांध, हिंदुत्व म्हणतात की धर्मांध झालं, मराठी म्हणतात का प्रांतीय झालं. आणि आज सुद्धा हे माझ्यासमोर काही कात्रण घेऊन आले, पण कात्रण कशाला वाचायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विनोद तावडे जे बोलले की मराठी भाषेचा आग्रह धरता येईल पण मराठी भाषेची सक्ती करता येणार नाही, हे काय कोणत्या राज्यामध्ये आपण आहोत? निदान विनोद तावडे सारख्या लोकांनी किंबहुना आमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अहोई मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, पण आजपर्यंत एक मनोजोशींचा अपवाद वगळला तर मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये मराठी बद्दल अभिमानाने आणि छाती ठोक बोलणारा दुसरा मुख्यमंत्री कोणी लाभला असेल. बाजूला जे कर्नाटक आहे त्या कर्नाटकामध्ये त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत हे कर्नाटकाचं विशेष आहे. सरकार कोणाचंही येऊ दे, कोणत्याही पक्षाचे येऊ दे, राष्ट्रीय पक्षाचे येऊ दे किंवा प्रादेशिक पक्षाचे येऊ दे, भाषेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत, अजिबात करत नाहीत. त्या सिद्धारामय्यांनी बोललेले बरे की तुम्ही कोणतीही भाषा बोला, कोणत्याही भाषेमध्ये असाल, पण जो कर्नाटकामध्ये राहतो तो कानडी आहे आणि त्याला कानडी भाषा ही आलीच पाहिजे, हा त्यांचा खाके आहे, हा त्यांचा नियम आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.